विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. अतिशय दुर्दैवी घटना या उरणमध्ये घडली आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. दुर्दैवी पद्धतीनेच या मुलीची हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना ज्या पद्धतीनं घडली त्यावरून ती व्यक्ती तिची हत्या करण्यासाठीच या ठिकाणी आली होती. अजूनही आरोपी सापडलेला नाही. पोलीस आपलं काम करत आहेत. मला वाटतं की येणाऱ्या 48 तासात पोलीस आरोपीला पकडू शकतात. मी यामध्ये राजकारण आणणार नाही. फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे. दुर्दैवी घटना या उरणमध्ये घडलेली आहे आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे. अशा घटना कोणावरही येऊ नये. पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली आहे निषेधार्ह आहेच. आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावर लटका. पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल. आणि मला वाटतं पोलीस तपास करतात. परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच इथं आलेली होती. आणि असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं, पण तिनं काही मित्रांना कळवलेलं होतं. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे. पण हे सत्य की अजून आरोपी पकडलेला नाही. सर, ही चौकशी सीआयडी कडे देण्याची मागणी होते. या संदर्भात काही वाटतं आपण घाई करू नये. अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे. या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करतील. परंतु पोलीस मला असं वाटतं, मला वाटत नाही फार वेळ लागेल. येणाऱ्या 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं. आयुक्तांशी बोलू नये या सगळ्या विषयी. आता सगळ्या गोष्टी काय 4 लोकांमध्ये नाही बोलता येत. काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आहे, आरोपी कोण आहे, तो कुठे जाऊ शकतो, पोलिसांना 100% सीडीआर रिपोर्टहून तो कळेल. तो काही कुठे जाऊ शकत नाही. या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कुठे पळून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो पोलीस पकडतील. आपले पोलीस तेवढे सक्षम आहे. मला असं वाटतं मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे. मला कोणत्याही राजकीय इथे कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. मी त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही. पण जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारेकरी त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे हीच माझी मागणी आहे. बाकी भाजप काय करत असेल, अन्य पक्ष काय करत असेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं. फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे.